मिरजेतील कृष्णघाट येथे मार्कडेश्वर यात्रा कन्यागत महापर्व काळ योगानिमित्त 108 पती पत्नींच्या हस्ते कृष्णामाईचे पूजन करण्यात आले. प्रख्यात दक्षिण काशी मानले जाणारे कृष्णाघाट येथील श्री मार्कडेश्वर देवाची यात्रा सुरू झाली आहे. हे पुरातन मंदिर असून याची प्रतिवर्षी श्रावण महिन्यात यात्रा भरवली जाते. आज कन्यागत महापर्व काळ योग साधून या अमृत योगावर दक्षिण गंगा मानली जाणाऱ्या कृष्णामाईच्या महापूजेचे आयोजन केले होते. यावेळी सौभाग्यवती व श्रीमान अशा 108 पती पत्नी यांच्यासह पूजा करण्यात आली. या महापूजेमध्ये सांगली, मिरज, कोल्हापूर येथील दाम्पत्य उपस्थित होते. यावेळी हलगी ढोल यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शिवदेव स्वामीजी यांच्यासह सौभाग्यवती, श्रीमान, कुमारी सहभागी झाल्या होत्या. 108 दाम्पत्यांच्या हस्ते कृष्णामाई पूजन झाल्यानंतर महाआरती व नदीच्या पात्रात सौभाग्यवती व श्रीमान यांच्या हस्ते 7 दिवे सोडण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन राजू गणगे गुरुजी, मारुती आंबी, महादेव कदम, शंकर आंबी, अण्णासाहेब आंबी, मारुती अल्दर यांनी केले होते. यावेळी या कार्यक्रमाची माहिती राजू गणगे यांनी दिली. चौथा श्री मार्कंडेश्वराची यात्रा असते. या यात्रेचा संयोग आणि कन्यागत महापर्व काळाचा संयोग साधून आज या ठिकाणी कृष्णाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सौभाग्यवती आणि श्रीमान असे 108 पती पत्नीच्या माध्यमातून चाललेला हा कार्यक्रम आहे. हा अगदी जुना सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून पाहतो असे शिरोळ तालुक्यातून म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून, सांगली जिल्ह्यातून अनेक सरपंच